नमस्कार फ्रेंड्स आरोग्य संदेश या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण चेहऱ्यावरील वांग काळे डाग डोळ्याखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालविण्यासाठी आणि शंभर टक्के चांगलाच रिझल्ट देणारा नवीन घरगुती उपाय पाहणार आहोत फ्रेंड्स कितीही जुनाट चेहऱ्यावरील वांगाचे डाग असतील ते घालविण्यासाठी हा उपाय अतिशय परिणामकारक आहे या उपायासाठी फ्रेंड्स आपल्या घरात सहज उपलब्ध होणारे पदार्थ आपल्याला लागणार आहेत परंतु याचा वापर कधी कसा आणि केव्हा करावा यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आणि फ्रेंड्स तुम्ही अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आपले सौंदर्य वाढवण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होणार आहे चला तर मग पाहूया उपाय या उपायासाठी आपण घेतलेले आहे तांदळाचे पीठ सर्वप्रथम या ठिकाणी एक चमचा तांदळाचं पीठ आपण या ठिकाणी घेणार आहोत याबरोबरच फ्रेंड्स प्रत्येक घरात उपलब्ध असणारे म्हणजे बेसन पीठ या ठिकाणी एक चमच आपण घेणार आहोत तिसरा पदार्थ म्हणजे टोमॅटो प्युरी एक चमच आता हे तिन्ही पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक चमच गुलाब पाणी ड्राय चेहरा असेल काळपट चेहरा असेल किंवा मेकअप केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील पूर्णत मेकअप दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक म्हणजे गुलाब पाणी फ्रेंड्स रोज रात्री झोपण्या अगोदर थंड पाण्याने आपला चेहरा धुवून गुलाब पाणी लावल्याने देखील आपला चेहरा सुंदर दिसण्यास चांगलीच मदत होते अशा प्रकारे फ्रेंड्स आता यामध्ये अतिशय महत्त्वाचा चौथा घटक म्हणजेच कापूर तर फ्रेंड्स एक वेळेसच्या मिश्रणासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत दोन कापराच्या वड्या फ्रेंड्स अगदी सहजपणे बोटाच्या सहाय्याने चुरगाळून या दोन कापूर वड्या यामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत फ्रेंड्स चेहऱ्यावरील वांग असतील काळे डाग असतील काळा झालेला चेहरा असेल किंवा डोळ्याखालील काळी वर्तुळे कायमचे घालवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि परिणामकारक घटक म्हणजे कापूर अशा प्रकारे फ्रेंड्स आपले हे मिश्रण या ठिकाणी तयार आहे आता पाच मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला असेच ठेवायचे आहे तोपर्यंत आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर फ्रेंड्स हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे फ्रेंड्स हा उपाय दिवसातून एकदाच रोज रात्री आपल्याला करायचा आहे रात्री उपाय केल्याने चेहऱ्यासाठी खूप चांगला उपयोग होतो कारण रात्री जवळपास सहा ते सात तास आपण आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची क्रीम साबण याचा वापर करत नाही आणि केलेल्या उपायामुळे अधिक पोषण घटक आपल्या चेहऱ्याला मिळतात अशा प्रकारे फ्रेंड्स आपल्या चेहऱ्यावर हे मिश्रण सर्वत्र लावून घ्यायचे आहे लावलेल्या मिश्रणावर अगदी गोलाकार आकारात मसाज करायची आहे यामुळे फ्रेंड्स आपल्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग काळे डाग पिंपल्स निघून जाण्यास मदत होते आणि चेहऱ्याची मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो देखील चांगल्या प्रकारे येतो अशा प्रकारे फ्रेंड्स आपल्या चेहऱ्यावर अगदी हळुवारपणे आपल्याला दहा मिनिट मसाज करायची आहे यामुळे अधिक वय झालेले असले तरी देखील आपला चेहरा मात्र तरुण सुंदर दिसण्यास मदत होते अशा प्रकारे मसाज केल्यानंतर पाच मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता फक्त एक वेळेस केलेल्या या उपायाने दोन्ही हातामधील फरक तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स हा उपाय नियमितपणे जर एकवीस दिवस केला तर आपल्या चेहऱ्यावरील वांग काळे डाग वांगाचे डाग मुरूम सर्व प्रकारे निघून जातील आणि आपला चेहरा तेजस्वी सुंदर आणि अगदी गोरा गोरा दिसेल